बिग बॉस नंतर चाहते प्रतीक्षित होते की तू त्यांच्या भेटीला कधी येतोयस, तर तू एका नव्या रूपात भेटीला येतोयस, तर काय सांगशील त्याबद्दल? त्याबद्दल मी हेच सांगेन की जे प्रॉमिस मी केलं होतं तेव्हा बिग बॉसमधनं बाहेर आल्यानंतर जे प्रेम किंवा जो रिस्पॉन्स लोकांकडनं फॅन्सकडनं मिळाला तेव्हा मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये इव्हन माझ्या सोशल मीडियावर पण मी हेच सांगत होतो की याची परतफेड मी माझ्या कामातनंच करेन आणि नक्कीच काहीतरी वेगळं तुमच्यासाठी घेऊन येईन जे आत्तापर्यंत मी केलेलं नाही आहे. काहीतरी नवीन असेल, काहीतरी वेगळं असेल आणि तेच प्रॉमिस फुलफिल करत मी एक नवीन नाटक घेऊन येतो आहे. एक हिंदी नाटक, ज्या नाटकाचं नाव आहे विश्वनायक. विश्वनायक हे नाटक आहे स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यावर. हे नाटक आहे स्वामी विवेकानंदांचा जो प्रवास होता. या नाटकाची टॅगलाईनच अशी आहे की एक सफर नरेंद्र से विवेकानंद का. सो या नाटकामध्ये आपल्याला नरेंद्रचा विवेकानंद कसा झाला याच्याविषयीची ही गोष्ट आहे आणि हे हिंदी नाटक आहे आणि लवकरच म्हणजे येत्या पुढच्या 24 तारखेपासूनच तुमच्यासमोर नाट्यगृहामध्ये येत आहे. ही भूमिका जेव्हा तुला विचारण्यात आली होती त्या तुझ्या डोक्यात काय आलं होतं किंवा प्रश्न काय पडले असतील किंवा तू ही निवडली का म्हणून? खरं सांगू का, ही भूमिका अशी आहे की निवडणं किंवा न निवडणं हा प्रश्नच नव्हता. कारण मी ऑलरेडी स्वामी विवेकानंदांविषयी खूप वाचलं होतं, मी त्यांच्या विचाराने खूप प्रभावित होतो. मीच नाही, आपल्या देशातले किंवा ओव्हरऑल जगभरातले खूप सारे असे लोक आहेत की जे त्यांच्या विचारांना फॉलो करतात किंवा त्यांच्या थॉट्सना फॉलो करतात. त्यांच्या त्यांची जी काही लाईफस्टाईल होती किंवा जे आयुष्य ते जगले त्यांनी ते इम्प्रेस झालेले अशी खूप सारी मंडळी आहेत, त्यातलाच मी एक होतो. त्यामुळे जेव्हा मला या रोलबद्दल विचारलं मी क्षणाचाही विचार न करता या रोलसाठी हो म्हटलं. कारण एकतर जसं मी म्हणालो मला काहीतरी वेगळं करायचं होतं. नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे पहिल्यापासूनच आणि त्यात हिंदी नाटक आहे त्याच्यामुळे एक वेगळं चॅलेंज होतं. सो म्हणजे विचार करायचा असा काही प्रश्न नव्हताच. नाटकाची प्रोसेस आता सुरू आहे, तुझा तालीम होतीये, हा प्रवास सुरू झाला आहे म्हणायला हरकत नाही, तर या प्रवासात आता तुला काय काय जाणवत आहे किंवा नवीन गोष्टी काय असतील, तुला ते साकारताना कसं वाटत आहे? खूपच जास्त एक्साइटेड आहे मी या सगळ्या प्रवासाला घेऊन. कारण आज आमची रंगीत तालीम चालू आहे, खरं उद्याच शो आहे 24 तारखेला. गेले 2 महिने आम्ही या नाटकावर काम करतो, या नाटकाची तालीम करतो आहे. बघायला गेलं तर अवघड नाटक आहे कारण तो अख्खा प्रवास स्टेजवर दाखवायचा स्वामींचा हे एक चॅलेंज होतं आणि आम्ही सगळ्या बाजूने प्रयत्न केलेला आहे की खूप वेगळे एक्सपेरिमेंटसुद्धा आम्ही या नाटकात केले. या नाटकात आम्ही स्क्रीनसुद्धा वापरतो आहे, म्हणजे स्टेजवर नाटक घडतं ॲट द सेम टाईम स्क्रीनवर पण काही गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींचं मिक्सचर हे नाटक आहे, त्यामुळे खूप जास्त एक्साइटेड आहे आणि थोडा नर्वस पण आहे. कारण आता उद्याच प्रयोग आहे, सो लोक कसं रिसीव्ह करतील, लोकांना हे आवडेल का, ज्या पद्धतीने आम्ही स्वामी विवेकानंदांचा विचार मांडायचा प्रयत्न करतो आहे तो त्यांना भावेल का, ह्या सगळ्या गोष्टी आता मनात चालू आहेत. प्रेक्षकांनी हे नाटक का पाहावं? प्रेक्षकांनी हे नाटक का पाहावं याची खूप सारी कारणं आहेत मित्रा. कारण मला असं वाटतं की स्वामी विवेकानंद हे नाव किंवा ही पर्सनॅलिटीच अशी आहे की मला वाटत नाही कोणाला डबल माइंड होईल या हे नाटक मी जाऊन बघू का. आणि या नाटकाचं वेगळे पण असं आहे की स्वामी विवेकानंदांविषयी खूप लोकांना माहिती आहे पण नरेंद्र कसा होता, म्हणजे नरेंद्र ते स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद ते कसे झाले, हा जो प्रवास आहे हा खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि तो प्रवास आम्ही या नाटकातनं दाखवायचा प्रयत्न केला की नरेंद्र आधी कसा होता, तो पूर्णपणे नास्तिक होता आणि नंतर नास्तिकतेकडून त्यांचा प्रवास पूर्ण त्यांनी संन्यास घेण्यापर्यंत तो कसा झाला हे दाखवायचा प्रयत्न केला. सो मला वाटतंय सध्याच्या काळामध्ये किंवा गेल्या बऱ्याच काळामध्ये अशा पद्धतीचं नाटक किंवा अशा पद्धतीचा विषय लोकांसमोर आलेला नाही आहे, त्यामुळे लोक नक्कीच याचं स्वागत करतील आणि नक्कीच लोकांना या विषयावर काहीतरी बघायला हे नाटक बघायला आवडेल. बिग बॉस नंतर चाहत्यांचं तर प्रेम मिळतंच आहे तुला, बिग बॉस आधी होता नंतरही आहे, आत्ताही तुझ्यावर ते संपल्यानंतरही प्रेम करतायत, त्यांच्याबद्दल काय सांगशील, त्यांच्या प्रेमाबद्दल काय सांगशील? त्यांच्या प्रेमाबद्दल काय सांगू, म्हणजे स्पेशली बिग बॉसमधनं बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीचं प्रेम रिसीव्ह केलं मी किंवा ज्या पद्धतीचं फॅन्स लोकांनी सपोर्ट केला थ्रू आउट द जर्नी तो खरंच खूप ओव्हरवेलमिंग होता, खूप भारी होता. मी तेच म्हणेन की हे माझ्याकडनं हे जे नाटक मी आता करतो आहे ती त्याची कुठेतरी परतफेड करण्याचा प्रयत्न आहे
सो सगळ्यांना थँक यू सो मच आतापर्यंत तुम्ही जे काही प्रेम केलं किंवा जे काही सपोर्ट केला. सो मी या सगळ्या त्या सगळ्यांना मी हेच अपील करीन की हे नाटक मी घेऊन आलो आहे ते स्पेशली तुमच्यासाठी आहे, प्रेक्षकांसाठी आहे आणि खास करून तरुण पिढीसाठी आहे. कारण आजची तरुण पिढी आपण म्हणतो की खूप वैचारिक आहे किंवा खूप गोष्टींचा विचार करते, त्यांना लॉजिक हवं असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. सो त्यांना माझं असं अपील आहे की प्लीज हे नाटक येऊन तुम्ही बघा. साधारण 100-125 वर्षापूर्वी अशी एक व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली ज्यांनी फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगात एक आध्यात्मिक क्रांती घडवून आणली. सो ह्या व्यक्तीविषयी आपल्याला माहीत असणं किंवा ह्या व्यक्तीचा जीवन प्रवास जाणून घेणं मला असं वाटतं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, ही प्रत्येकाची गरज आहे सध्याच्या काळाची. सो प्लीज प्लीज हे नाटक बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय आणि काय तुमच्या रिॲक्शन्स आहेत. घरच्यांची काय प्रतिक्रिया होती जेव्हा तू सांगितलं असेल घरी की स्वामी विवेकानंद साकारतोयस, हिंदी नाटक करतोयस त्याबद्दल? घरच्यांची प्रतिक्रिया खूपच सरप्रायझिंग होती, खूपच हॅपी होती. हॅपी तर ते होतेच पण सरप्रायझिंग यासाठी की अशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे जे मी आत्तापर्यंत केलेलं नाही आहे. कारण त्यांनी आत्तापर्यंत मला ज्या कुठल्या पद्धतीच्या रोल्समध्ये बघितलं आहे, म्हणजे टेलिव्हिजन असेल, फिल्म्स असतील किंवा नाटक असेल, अशा पद्धतीचं कॅरेक्टर मी पहिल्यांदाच करतोय. त्यामुळे ते खूप एक्साइटेड आहेत. माझे आई बाबासुद्धा ते तर बाबा पण कारण ते स्वामी विवेकानंदांना ते सुद्धा फॉलो करतात. सो ते तर ही इज मोर दॅन हॅपी. इवन स्वाती माझी बायकोसुद्धा खूप एक्साइटेड आहे. आई भाऊ सगळेच ते म्हणजे वाट पाहत आहेत की पहिला प्रयोग कधी बघायला मिळतो. चाहत्यांना नेहमीच प्रश्न असतो की तुझं बाळ कसं आहे, काय तर त्याचं प्रकृती आता कशी आहे? आहे, तो व्यवस्थित आहे आणि तो इम्प्रूव्ह होतोय. जाता प्रेक्षकांना सांगशील की कधी कधी कुठे कुठे प्रयोग आहेत? आमचा पहिला प्रयोग आहे 24 जूनला यशवंतराव चव्हाण सेंटर नरीमन पॉइंट इथे 7:30 संध्याकाळी. दुसरा प्रयोग 25 जूनला आहे जो काशीनाथ घाणेकर ठाणेला आहे 8:00. आणि पुढचे प्रयोग जसे लाईन्ड अप होतील तसे मी तुम्हाला कळवीनच. पण प्लीज या दोन प्रयोगांसाठी आत्ताच तिकीट्स बुक करा आणि आमच्या प्रयोगाला या. थँक्यू. थँक्यू.